विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा घटक पाहणार आहोत, पृथ्वीवरील सजीव। चला तर मग हा आपण घटक पाहूया। आजच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। पृथ्वीवरील सजीव म्हणजेच आपण ज्या ग्रहावर राहतो तो ग्रह आहे पृथ्वी। आपली पृथ्वी अशी दिसते। आता या पृथ्वीची निर्मिती कशी झाली याबद्दल बरेच प्रश्न आहेत, परंतु शास्त्रीय माहितीनुसार 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू व धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग आकाशात निर्माण झाला। त्याच्या अत्यंत वेगवान व चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। म्हणजेच असं सांगितलं जातं की 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांच्यापासून बनलेला एक ढग आकाशात निर्माण झाला आणि हा ढग गतिमान होऊन चक्राकार फिरत होता आणि त्याच्याच विभाजनातून तुकडे झाले व त्यापासून सूर्य आणि इतर ग्रह निर्माण झाले। आता आपण पाहूया पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती। फक्त पृथ्वीवरच सजीवसृष्टी आहे। एकूण 8 ग्रह आहेत, परंतु आतापर्यंतच्या माहितीनुसार सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवर सजीवसृष्टी दिसून येते। तसेच पृथ्वीवर उत्पत्तीनंतर पृष्ठभाग थंड होऊन जलाशयांची निर्मिती होण्यास सुमारे 80 कोटी वर्षे लागली। म्हणजे उष्ण ढगापासून जी पृथ्वीची निर्मिती झाली, या उष्ण ढगास त्याच्या तुकड्यांना थंड होण्यास 80 कोटी वर्षे लागली आणि नंतर पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली। मग या जलाशयातील पाण्यात सर्वप्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले आणि ह्या एकपेशीय सजीवांनाच आदिजीव असे म्हणतात। जसं उदाहरण जर घ्यायचं असेल तर अमीबा, अमीबा हा सुद्धा एकपेशीय सजीव आहे। सर्वप्रथम पृथ्वीवर एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली। हे खालील चित्र अमीबाचे आहे। आता आपण पाहूया, या आदिजीवापासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले। म्हणजेच या एकपेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली आणि हे एकपेशीय सजीव विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सूक्ष्म असतात आणि ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी म्हणजेच उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत। आपण चिमणी, कबूतर पाहू शकतो, परंतु एकपेशीय सजीव पाहू शकत नाही। आता हे एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो। म्हणजे विविध प्रकारचे सूक्ष्मदर्शक असतात, हे पहा, अशा प्रकारचा सूक्ष्मदर्शक वापरून आपण हे एकपेशीय सजीव पाहू शकतो। आता पृथ्वीवरील प्राणीसृष्टी आपण पाहूया। सजीवसृष्टीमध्ये प्राणी व वनस्पती या दोहोंचा समावेश होत असतो, परंतु या घटकामध्ये आपण पृथ्वीवरील प्राणीसृष्टीबद्दल माहिती घेऊ। प्राणीसृष्टीमध्ये या चित्रात दाखवल्याप्रमाणे पक्षी, कीटक आणि सर्व प्रकारचे वेगवेगळे प्राणी यांचा समावेश होत असतो। जसं की तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे, कीटकापासून पक्षी तसेच वेगवेगळे प्राणी हे प्राणीसृष्टीत येतात। आता या प्राणीसृष्टीची लक्षणे आपण पाहूया। प्राणी श्वासोच्छ्वास करतात, म्हणजेच प्राणी नाकावाटे श्वास आत घेतात आणि उच्छ्वास बाहेर सोडतात। आता दुसरं लक्षण आहे, प्राणी हालचाल करतात। वेगवेगळ्या कामासाठी, गरजा पूर्ण करण्यासाठी प्राणी हालचाल करत असतात। म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो याप्रमाणे। प्राणी पिलांना जन्म देतात, तिसरं लक्षण पहा, प्राणी पिलांना जन्म देतात। आता यामध्ये काही प्राणी अंडी देऊन पिलांना जन्म देतात, जसे की चिमणी आहे, कोंबडी आहे, आणि काही प्राणी मात्र पिलांना जन्म देतात, जसे की गाय, म्हैस यासारखे प्राणी पिलांना जन्म देत असतात। विद्यार्थी मित्रांनो, अशाच व्हिडिओकरिता आजच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओसह। धन्यवाद।